आता विषय अध्यात्माचे विश्व आणि राष्ट्र असा विषय आहे. सुरुवातीला आपण अध्यात्माचं विश्व म्हणजे काय याच्यावरती आपण चर्चा करू. मला जेव्हा मुलाखतीत किंवा असे विचारतात की तुम्ही आध्यात्मिक आहात का, तर मग मी सांगतो हो. मग त्याला पुरावा काय? सगळ्या गोष्टीला प्रूफ लागतो. आणि त्याला पुरावा असा आहे की मी कारणाशिवाय आनंदी असतो. माझ्या आनंदाला कारण लागत नाही. हा माणूस भेटला म्हणून मी खुश आहे, ती वस्तू मिळाली म्हणून मी खुश आहे, पंखे चालू आहेत म्हणून मी खुश आहे, पंखे बंद झाले म्हणून मी नाराज आहे, असं होत नाही. मी आनंदातच असतो. आणि त्यामुळे अध्यात्माची जी कल्पना आहे त्या कल्पनेचा जेव्हा आपण विचार करतो तो वैश्विक स्तरावरती केला जातो, तो राष्ट्रस्तरावरती होत नाही. अध्यात्माचा विचार हा नेहमी वैश्विक स्तरावरच होत असतो. अगदी शके 1212 म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनासुद्धा शेवटी ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायामध्ये पसायदान सांगत असताना आता राष्ट्रात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे असं न म्हणता आता विश्वात्मके देवे असं म्हणावं असं वाटतं. कारण भारतीय अध्यात्माचं ते एक उत्तम लक्षण आहे. आणि ते शके 1212 नाही, त्याच्या आधीपासून आहे. महोपनिषदमध्ये 4 71 श्लोक आहे, ज्या श्लोकाच्या शेवटच्या 2 पंतप्रधानांनी जागतिक परिषद घेतली, वसुधैव कुटुंबकम. अयम निजम परावेत्ती गणना लघुचेतसाम. अयम निजम परावेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. असा तो चरण आहे किंवा श्लोक आहे. अयम निजम म्हणजे ही माझी माणसं आहेत, परावेत्ती तो माझा माणूस नाही. त्याचा अर्थ असा विचार जो करतो, अशी गणना जो करतो, तो लघुचेतसा म्हणजे अधिकाच्या भाषेमध्ये खत्रुड, कोथरूड नाही, खत्रुड, लहान मनाचा, कोत्या वृत्तीचा आहे तो लघुचेतसा. उदारचरिता नाम तो जो मोकळ्या मनाने विचार करतो तो म्हणतो वसुधैव कुटुंबकम, अख्खी पृथ्वीच परिवार आहे. त्यामुळे हा माझा भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे, नाही सगळेच मध्ये बंधू आहेत. हे अध्यात्माचा परिपाक आहे हा. म्हणून विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणाची सुरुवात करताना विचार करा या गोष्टीचा, अध्यात्माचं विश्व कसं जातं, तर माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं त्यांनी म्हटलं. त्याचं ब्रदर्स आणि सिस्टर्स न करता त्यांनी सिस्टर्स आणि ब्रदर असा क्रम ठेवला आहे. म्हणजे लेडीज अँड जेंटलमेन मला कम कायम ठेवला त्यांनी तिथे. आणि मग त्या अमेरिकेतल्या लोकांना ह्याची सवयच नव्हती की ज्या स्त्रीशी रक्ताचं नातं नाही ती माझी बहीण असू शकते, अशी कल्पना जी आहे ही तेव्हापासूनची आहे. बहीण जेव्हा 1500 दिले जात नव्हते तेव्हापासून बहीण आहे माझी. आणि ही मला असं वाटतं की जेव्हा सामान्य माणूस शासनाकडून जगण्याची घेतो मुभा, जेव्हा सामान्य माणूस शासनाकडून जगण्याची घेतो मुभा, तेव्हा हुकुमशहा नाक्यावर असतो उभा. शासनाकडनं सोयी घ्यायच्या आहेत, त्यांची ती कर्तव्याची भूमिका आहे. सवलती घ्यायच्या की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. अल्पसंख्याक असूनही सवलती न घेणारा अत्यंत थोर जगज्जेता उद्योगपती नुकताच त्यांचं निधन झालं. पूर्ण पारसी समाज अल्पसंख्याक असूनही त्यांनी कधी, मला नाही वाटतं त्यांच्याकडनं अशा पद्धतीनं काही कुठचं आंदोलन झालं किंवा काही झालं असं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना एकदा श्रद्धांजली वाहूया शांत बसून. आणि ती
श्रद्धांजली वाहण्यापूर्वी मी त्यांच्या मृत्यूनंतर जी कविता केली ती तुमच्यासमोर सादर करतो. शेवटी आम्ही अनेक राजकीय नेत्यांचे दिवस साजरे करतो. अगदी दरोडेखोर असूनही फुलंदेवीचं नाव चर्चेमध्ये का, तर ती खासदार होती, म्हणजे तो प्रोटोकॉल जो आहे तो नियमाने जायला हवा तसा तो गेलेला आपल्याला आढळतो. पण ह्या माणसाच्या दृष्टिकोनातून आत्ता जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडनं आला तो अत्यंत महत्त्वाचा पण आहे, आणखीन यायला हवा होता. ती कविता अशी आहे. रतनजी रतनजी तुम्हीच सांगा तुम्हाला टाटा कसा करू. रतनजी रतनजी तुम्हीच सांगा तुम्हाला टाटा कसा करू. गीतेमधली व्यवसायात्मिका बुद्धी राष्ट्रासाठी योजलीत, व्यक्ती ते समष्टी सर्वांचं भलं करण्यासाठी सारी जीवनवर्षे मोजलीत, तुम्ही चिरंजीव न होता गेलात, डोळ्यातील आसवांना सांगा कसा आवरू. रतनजी रतनजी तुम्हीच सांगा तुम्हाला टाटा कसा करू. यंत्र तंत्रादी विज्ञानांमध्ये तळातला माणूस पाहिलात, सर्वोच्च पदावर राहूनही कायम नम्र राहिलात, अतिरेक्यांनी हल्ला केलेल्या ताजला पुन्हा ताज मिळवून दिलात, राष्ट्राच्या प्रत्येक संकटात दिलात संपन्नतेचा हात. वाटतं तुमच्यासारखी माणसं नवीन जग करतात सुरू. रतनजी रतनजी तुम्हीच सांगा तुम्हाला टाटा कसा करू. अल्पसंख्याक आपला समाज पण सत्तेकडून काही मागितलं नाहीत, उलट तुम्हीच देशाचा सत्तेविना आधार झालात हे सर्व जगाला आहे माहीत. तुमच्या निधनानंतर भारतीय ध्वज अर्ध्यावर उतरेल का ठाऊक नाही, कारण राजकारणाला विधिनिषेध नुरला काही. परंतु सरशी तेथे पारशी ही म्हण आजपासून, परंतु सरशी तेथे पारशी ही म्हण आजपासून, पारशीमुळे सरशी अशी केलीत तुम्ही. आम्ही तुमच्यामुळे खातो येतो जातो जगतो आज, आज कामावर जाऊन दिवस कसा भरू. रतनजी रतनजी तुम्हीच सांगा तुम्हाला टाटा कसा करू. असो काय झालं नेमकं, तर आमचं हे जे मिश्रण झालं ना, वैश्विक अध्यात्म आणि राष्ट्रीयता ह्यांचं चुकीचं मिश्रण झालं. ह्या दोन गोष्टींना वेगवेगळं ठेवता आलं नाही म्हणून अडचण आहे. आणि काही राजकीय नेते असे निघाले गांधींसारखे की त्यांनी हे दोन्ही एकत्र करून काही गोष्टी साध्य करायचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तर राष्ट्रीय स्तरावरती उपास ही काही संकल्पना राष्ट्रीय स्तरावरची नाही, कॉन्स्टिट्यूशनमधली, ही अध्यात्मातली आहे. शरीराला शांती मनाला शांती म्हणून उपवास आहे. उपवास खाण्यापुरताच असतो असं नाही, ज्ञानाचा पण असतो. सहजी ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे, तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. काय म्हणतात माऊली, सहजी ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे. अर्जुनाला उपवास झालेला आहे, अज्ञान आहे त्याच्याजवळ, त्याला ज्ञान खायला मिळालेलं नाही आहे. ते पारणं फोडलं जात आहे आता सहजी. आणि कसा आहे तो, ब्रह्मरस आहे. सहजी ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे, तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नेमके ते जेवायला बसले दोघं जण आणि नेमके आम्ही त्यावेळेला पोचलो, या तुम्ही पण बसा असं म्हणून ज्ञानेश्वरांना ते ऐकायला मिळालं असा अतिशय सुंदर अलंकारिक साहित्यिकदृष्ट्या मुंदा माऊलींनी मांडलेला आढळतो. प्रश्न असा आहे की 5000 वर्ष जुनी संस्कृती आहे, आत्ता 2000 वर्ष जुनी संस्कृती ख्रिश्चन आहे, 1400 वर्ष जुनी संस्कृती इस्लाम आहे. त्या दृष्टिकोनातून हे वडील आहेत सगळे. 5000 वर्ष जुनी संस्कृती म्हणजे रिश्ते में हम तुम्हारे बाप होते हैं, पण ते तो बापच सांगायला विसरतो आहे मुलांना. 21 वर्षाचा मुलगा आहे, 14 वर्षाचा मुलगा आहे, ते दोघं त्यांच्या बुद्धीप्रमाणे वागत आहेत. आणि हा 50 वर्षाचा जो बाप आहे तो त्याच्या वयाप्रमाणे वागतो आहे म्हणून अडचण आहे. कधीतरी त्या 50 वर्षाच्या बापाला सांगायला लागेलच ना की तुम्ही जास्त शहाणपणा करू नका. परंतु आम्ही आध्यात्मिक, अवघे विश्वाची माझे घर ऐसी मते जयाचे स्थिर, जोजे वांछिल तो ते लाव प्राणी जात्र, हे उत्तम आहे, सर्वोत्तम अध्यात्म आहे. पण ते सर्वोत्तम अध्यात्म बाकीच्या देशांना जर कळत असेल अशा पद्धतीनं विश्वात्मक विचार करायचा असतो तरच ते इथे उपयोगी पडेल, नाही तर पडणार नाही. बाकीचे सगळे देश
हे राष्ट्र म्हणून विचार करतायत. आणि ते राष्ट्र म्हणून विचार करत असतील तर फक्त भारतानंच वैश्विक विचार करायचा आणि सद्गुणाचा अतिरेक करायचा. अध्यात्माचं विश्व जे आहे ते विश्व या पद्धतीनं काम करत आहे म्हणून अडचण आहे. मग संत एकनाथांना गाढव दिसलं, पण नुसतं गाढव दिसलं नाही, गाढवाची तहान कळली. तो प्राणी आहे, त्याला पण तहान लागणार आहे माझ्यासारखीच. म्हणून ते त्याच्या मागे धावत गेले पाणी घेऊन, गाढवाला पाणी पाजण्यासाठी. अशी जेव्हा आम्ही कथा वाचतो तर त्यावेळेला यवन त्यांच्या अंगावरती थुंकले म्हणून त्यांनी परत आंघोळ केली, परत बाहेर आले. नदीवर आंघोळ करताना ही एकनाथांच्या कथा जेव्हा आम्ही वाचतो त्यावेळेला बरोबर आहे सावरकरांचा मुद्दा. सावरकर म्हणतात संत एकनाथ वैश्विकच होते, पण त्या असं करत असताना बघणारी जी माणसं होती त्यांनी का नाही थांबवलं त्या यवनाला, तो जो अंगावर थुकत असेल तर. आत्ता व्हिडिओवरती क्लिप आलेली आहे, खजूर खाऊन टाकतायत अशी क्लिप आलेली आहे. किळसवाणं आहे ते. पण ह्या पार्श्वभूमीवर सुद्धा जेव्हा आमचे राष्ट्रीय स्तरावरचे राजकीय नेते जर वैश्विक अध्यात्म सांगून असं बोलणाऱ्याला फंडामेंटलिस्ट ठरवत असतील, धर्मवादी ठरवत असतील, तर त्यांना सांगायला लागेल की हो आम्ही आहोत धर्मवादीकडे, हे चाललं आहे तर चुकीचं चाललं आहे, 100% चुकीचं चाललं आहे. आणि हे भारतातल्या लोकांचं मत नाही, परदेशामध्ये सुद्धा मार्क हूपरसारखा माणूस हेच वाक्य म्हणतो, इफ द सोसायटी वॉन्ट्स टू बी टॉलरंट इट शुड बी इनटॉलरंट विथ इनटॉलरन्स. जर सोसायटीला सहिष्णू राहायचं असेल तर समाजाने असहिष्णू माणसाबरोबर असहिष्णूच वागलं पाहिजे. तेच समर्थन आमदार सांगतात, खटासे वावे खट, उद्धटासे उद्धट. आम्ही ते करत नाही आहोत. अध्यात्माचं विश्व बघत असताना आम्ही आत्म्याशी निगडीत बोलतो, देहाशी निगडीत बोलत नाही. आता विश्वात्मके देवे, संपूर्ण विश्वाचा एक आत्मा, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश आले, म्हणजे विश्वाचं जे दुःख आहे ते माझ्या मनामध्ये व्यक्त झालं. सगळं सुंदर आहे, सर्वोच्च आहे, पण जेव्हा अस्तित्वाचा मुद्दा येतो त्यावेळेला काय करणार तुम्ही? अस्तित्वावरती जेव्हा हे अध्यात्म अशा पद्धतीनं निष्क्रिय पद्धतीनं आपली कृपा ठेवत असतं तिथे अडचण आहे. आणि म्हणून समर्थ रामदासांना राजकीय संत म्हणून बाजूला काढलं, त्याचं कारण ते आहे. ही अडचण अशी आहे की हे करायला लागेल. समर्थ रामदासांनी ते केलं, वैश्विक अध्यात्म आहे त्यांचं. समर्थांचं सुद्धा वैश्विक अध्यात्मच आहे, पण ते वैश्विक अध्यात्म जेव्हा हे अध्यात्म सांभाळून ठेवणारा राजा अडचणीत आला त्यावेळेला मात्र विजापूरचा सरदार निघाला आहे अशी अध्याक्षरं असलेली कविता छत्रपतींना पाठवून सावध करण्याचं काम या अध्यात्माने केलं. आणि वैश्विक अध्यात्माचा विचार जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला आज व्यक्तिगत पातळीवरती ते अध्यात्म येतं. यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, समाधीपर्यंत येत असताना ते व्यक्तीवरती येऊन थांबतं आणि मग व्यक्ती समष्टीचा विचार करते अशी कल्पना मांडली गेली. संपूर्ण जगामध्ये असा जेव्हा विचार होईल, विश्वामध्ये जेव्हा असा विचार होईल, तेव्हा भारतीय हे जे तत्वज्ञान आहे वैश्विक ते उपयोगाचं येईल. पण हे टिकवण्यासाठी आवश्यक ती संरक्षण रचना करायलाच लागेल ना, ती टाळून कसं चालेल? चांगलंसुद्धा टिकवावं लागेल ना. चांगलं अति चांगलं आहे म्हणून त्याचं नाही ते नाहीसं करून टाकायचं आणि सगळंच दुसऱ्या दुष्ट गोष्टीने व्याप्त करून टाकायचं, ह्यालाही काही अर्थ नाही. म्हणजे मग हा जो मुद्दा आहे वैश्विक अध्यात्माचा, मग नवविधा भक्ती घेतली आपण आणि पतंजली योगसूत्र घेतलं, ह्या दोघांमधला फरक आहे. संसारी माणसांनी पतंजलीचं योगसूत्र करायचं नाही. आमच्या इथे अडचण तीच येते अध्यात्माची. आज योगासनांचे जेव्हा अनेक वर्ग होतात त्यावेळेला अनेक ठिकाणी आपण बघतो, लोणावळ्याला आहे, इकडे आहे, मनशांती केंद्र आहे, परंतु युद्ध तत्पर केंद्र आमच्याकडे उपलब्ध होत नाही. आणि म्हणून ही अध्यात्माची जी रचना आहे ती वैश्विक स्तरावरची आहे. गांधीजींचं तत्वज्ञान अलौकिक आहे, पण अलौकिक तत्वज्ञान आहे वैश्विक स्तरावरचं, त्याची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावरती निरुपयोगी ठरते. निरुपयोगीच ठरली जेव्हा युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी मला आणि डॉक्टर विश्वनाथ कराड यांना स्पष्ट सांगितलं की गांधीजी वॉज अ स्टेट्समॅन आणि गौतम बुद्धाचा पुतळा तिथे लावायचा युनेस्कोच्या प्रांगणात पॅरिसमध्ये फ्रान्सला, आणि महात्मा गांधींचा पुतळा का
मेसेंजर ऑफ पीस म्हणून युनेस्कोनी ठाम नकार दिला. मी स्वतः या कानाने ऐकलेला आहे नकार तो त्या अधिकाऱ्यांनी. अधिकारी म्हणाले गांधीजी इज अ स्टेट्समॅन अँड गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे इट्स अ पीस ऑफ आर्ट असं त्यांनी सांगितलं. ते केवळ एक कलेचा नमुना सांगितलं. श्रोतेहो मुळामध्ये आम्ही आत्ता सुद्धा आम्ही टाळ्या वाजवत आहोत त्या टाळ्या खऱ्या येत चुकीच्या जागी येत आहेत. याचं कारण माझा आविर्भावावरती टाळ्या आल्या. मी काय बोलतो ते ऐकलेलंच नाही. मी म्हणतो त्यांनी नकार दिला. गांधीजी राजकारणी आहेत आणि गौतम बुद्धाचा पुतळा हा कलेचा नमुना आहे असं पॅरिसच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिला. तेव्हा सगळ्यांचीच मला आमची जी MIT ची टीम गेली होती आमची त्यात आम्ही दोघंजण त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मीटिंग करत होतो. तुम्ही विचार करा या गोष्टीचा. आम्ही आज अध्यात्माचा विचार जेव्हा करतो अध्यात्माचा विचार म्हणजे नेमकं काय आहे. आम्ही कुठच्या आध्यात्मिक स्तरावरती आहोत. श्री रामाने जेव्हा हनुमंताला विचारलं की तुझ्या माझ्यात फरक काय तेव्हा हनुमंतांनी उलटा प्रश्न केलाय कुठच्या स्तरावर मी कुठच्या विभागात तर म्हणजे काय. तर मारुती म्हणाला श्रीरामांना की भौतिक जर जग बघितलं तर तुम्ही मालक आणि मी नोकर. जर भक्तिमार्ग बघितला तर तुम्ही परमेश्वर आणि मी भक्त. पण आत्म्याच्या स्तरावर तुमच्या माझ्यात फरक नाही. इथे तुमच्या माझ्यात फरक नाही कल्पना जी आत्म्याच्या स्तरावरती येते ती जागतिक स्तरावरती आज भारतीय अध्यात्माची जननी म्हणून सगळीकडे पसरलं जातं. पण एवढे दिवस कितीतरी वर्ष झाली शेकडो शांतीदूत जन्माला आले नाहीत का आले. पण शांती आली का नाही आली. युक्रेन आणि रशिया थांबवू शकले काय वैश्विक दूत नाही. इस्रायल आणि पॅलेस्टीन युद्ध थांबवू शकले का नाही ते सोडा. आमच्या भारतामध्ये आम्ही थांबवू शकतोय का नाही. आजही आम्ही ज्या पद्धतीनं इस्लामनी जी भूमिका घेतलेली आता त्या भूमिकेचा विचार केला तर आत्ता इथे अध्यात्म उपयोगाचं आहे का हा विचार करायला लागेल. अध्यात्म उपयोगाचं नाही. आणि ते नाही याचं कारण ही कारणं आहेत समोर आमच्या. आत्ता या क्षणाला आम्ही आध्यात्मिक विचार करून स्वतःचं नुकसान करून घेणार. आम्ही तेव्हाच आध्यात्मिक विचार करायचा जेव्हा सारं जग या विचारांनी भारित झालेलं असलं तर. नुसते आम्हीच सज्जन होऊन चालणार नाही ना. आणि म्हणून अध्यात्माचं जे विश्व आहे ते नीट समजून घ्या. श्वास विश्वास आणि आत्मविश्वास याच्यावरती केंद्रित आहे अध्यात्म. मी ध्यान लावून बसतो त्यावेळेला नेमकं काय करतो मी आत बघतो की बाहेर बघतो. तर मी आतमध्ये बघतो. मी माझ्या आतमध्ये काय चाललं आहे त्याचा अंदाज घेतो श्वासाचा. मग बाकी ती 7 चक्र आली कुंडलिनी जागृती आली सगळ्या गोष्टी आल्या त्या ठिकाणी. त्वम मूलाधार स्थितोसि नित्यम त्वम शक्तित्रयात्मका त्वम योगिनो ध्यायंती नित्यम सगळ्या पद्धतीच्या अध्यात्माची कल्पना आम्ही राबवतो. पण ती एकट्याची आहे ती समूहाची नाही आहे. समूह हा राष्ट्राचा अविभाज्य घटक आहे इनग्रेडियंट आहे. राष्ट्र म्हणून जेव्हा म्हणतात त्या क्षणाला समूह बाय डिफॉल्ट तिथे उपलब्ध आहेत. तिथे केवळ व्यक्ती म्हणजे राष्ट्र होत नाही. आणि हे तुमच्या माझ्या आता 5 वर्ष झाली. आज 61वं प्रवचन आहे. 60 झाली आता 61 आहे. तरी इथे येणाऱ्या माणसांच्या वयोगटाचा विचार केला तर ते सगळे 50+. मी असं जर फोटो काढला ना कपाळाच्या वरचा तर ती मिठागर असतात ना पांढरी 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 असे केसांचे पुंजके पांढरे. कुठे आम्ही कुठे अडचण आहे अध्यात्माची अडचण कुठे आहे. आम्ही अध्यात्म पेनेट्रेट करू शकत नाही आहोत. आम्ही अध्यात्म पुढच्या मुलांच्यामध्ये नेऊ शकत नाही आहोत. लग्न म्हणजे कुटुंबाबरोबरचा जगणं आहे हे आम्ही मुलींना सांगायला असमर्थ ठरलो. लग्न म्हणजे फक्त एकाच माणसाबरोबरचा व्यवहार नाही आहे. तो पुरुषासाठी असू शकतो स्त्रीसाठी नाही आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्टची संख्या वाढायला पाहिजे. 7वी 8वीपासून मुलींना सावध करायला लागणार आहे की दिस इज नॉट गोईंग टू वर्क. ही म्हण भारतीय संस्कृतीतली म्हण नाही आहे. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं ही भारतीय संस्कृतीतली नाही. आमच्या इथे प्रेमामध्ये त्याग आहे.
विविध पद्धतीच्या प्रेमाचे आविष्कार आहेत आमच्याकडे, पण ते इश्ककडे नाही जायचा कामा, ते मस्टकडे गेलं पाहिजे, ते लस्टकडे जाऊन चालणार नाही. तिथे अध्यात्म आलं, तिथे आहार निद्रा भय आणि मैथून ही जी चतुष्टय सांगितलेली आहे त्याच्यापासून दूर जाण्याची क्रिया ही भारतीय अध्यात्माने शिकवली, पण ते करण्याच्या नादामध्ये भौतिक जगातले नियम जे आहेत ते नियम बघितलेच जात नाही. तिथे काय आचरण करायला पाहिजे ह्याची अजूनही आम्हाला कल्पना येत नाही. 75 वर्ष झाली भारतीय स्वातंत्र्याला, ज्यांना हे कळतच नाही त्यांना कसं समजावणार तुम्ही, ज्यांना हे मान्यच नाही त्यांना कसं समजावणार. भारतीय अध्यात्माचं विश्व जे आहे आत्ता या क्षणात ते सर्वोत्तम आहे, याबद्दल वादच नाही. असा अध्यात्म मिळणारच नाही हो, असा अध्यात्मच मिळणार नाही कुठे. साऱ्या विश्वाचं दुःख माझ्या मनामध्ये प्रकटलं असं म्हणणाऱ्या माऊलींसारखं अध्यात्म मिळणारच नाही. आता विश्वात्मके देवे युनिव्हर्सल गॉड असं अध्यात्म दुसरीकडे नाही आहे कुठेच. ते आमच्या इथे आहे त्याचा अभिमान बाळगून आम्हाला त्याचा प्रचार करत असताना ते अध्यात्म टिकवण्यासाठी काही संरक्षक कवचाची आवश्यकता आहे, आणि ते संरक्षण कवच ठेवावंच लागेल. ते नाही ठेवलं तर अडचण येणार. हळूहळू हळूहळू समूहाच्या माध्यमातून येणारं धार्मिक आक्रमण आमच्या अध्यात्मातल्या स्वतःला एकेकट्या करणाऱ्या माणसांवरती अधिराज्य गाजवायला सुरुवात करणार. आणि एकदा राजे पण त्यांच्याकडे गेलं की राजा कालस्य कारणम असं संस्कृत वचन आहे महाभारतातलं, राजाच सर्वोच्च शेवटी. म्हणून आता विचार करायला लागेल विधानसभा निवडणुका आल्या तर आता समूहानं जावं लागेल मतदानाला का, तर भारतीय अध्यात्म सज्जन असूनही त्याचा काही उपयोग नाही. आजच एक क्लिप आली आहे, ती गाडी जळतांची क्लिप आहे. मोठा समूह आहे जळणाऱ्या गाडीकडे बघत, पण जमाव जात नाही तिथे. गाडी आग विझवण्याच्यासाठी कोणीच हालचाल करत नाही, सगळ्यांचे मोबाईल बाहेर आहेत आणि आग लागलेल्या कारचं शूटिंग करत आहेत. माझ्याकडे ती क्लिप आहे आता. शेवटी गाडीच चिडली, शेवटी तुम्ही बघा त्या क्लिपमध्ये गाडी इतकी चिडली की तुम्ही आता जवळ येत नाही ना, मी तुमच्याजवळ येते. म्हणून ती आपोआप चालू झाली, कारण त्या ज्वाळा इतक्या वेगाने आल्या वाऱ्यामुळे की ती गाडी आपोआप चालायला लागली, आणि मग यांची पळापळ झाली. मला त्यातला त्यातली जी व्यंग आहे त्यातलं मला दिसत राहिलं की तुम्ही मला विजवायला येत नाही, मग मी तुमच्याजवळ येते आग लावायला. ही मनोवृत्ती कसली आहे, आम्ही हे करायचं नाही. ही ती अध्यात्मातून आलेल्या आयसोलेशनमुळे तयार झाली. भारतीय अध्यात्माने स्वतःला विजनवास भ्रूमध्या दृष्टी धरुनी रिपुसारे रोधुनी प्राणने ब्रह्मरंध्री योगितो ध्यानासनी कुठे निवडुनी भूदेश निर्मळ समतला भूमीवरी पसरुनी दर्भास त्यावर अजिन वस्त्र अंतरी. आम्ही जनांपासून दूर जाऊन विजनवासामध्ये जाऊन आम्ही आमचं अध्यात्म करतो, त्याचा फायदा नाही भौतिक स्तरावरती, त्याचा फायदा नाही. आणि म्हणून अध्यात्माचं विश्व अतिशय सुंदर आहे. तुम्ही दररोज सकाळी करा 5 मिनिटं, मी म्हणतो तसं, स्वतःचा श्वासच ऐकायचा फक्त, काय मजा येते हो सकाळी. ध्यान कधी लागतं कळतच नाही, कारण ध्यान ही लावायची गोष्ट नाही. ध्यान हे काही कालनिर्णयाचं कॅलेंडर नव्हे, कॅलेंडर आपण लावतो भिंतीवर तसं ध्यान लावलं असं नसतं. ध्यान लागतं, ध्यानाला करता नसतो. तुम्ही स्वतःहून मर्ज होता, विरघळता त्या प्रक्रियेमध्ये. तुम्ही स्वतःहून काही केलं, मी ध्यान लावलं हे चुकीचं आहे असं जे म्हणतात ते ध्यान असतात. हां, तिथे करता नाही आहे, तिथे मी नाही आहे, तो मी नाही म्हणून ध्यान आहे. तिथे मन न आहे किंवा न मन आहे किंवा व मन आहे, तिथे मन नाही म्हणजे मी नाही, माझं मत नाही, अशी स्थिती आहे ती ध्यानाची. उद्यापासून करू मग, आज रात्री झोपताना करा. मोबाईलवरती बरोबर 5 मिनटं स्टॉपवॉच लावायचं, 5 मिनटं डोळे मिनटं आणि हा स्वतःचा श्वास आपल्याच कानाने ऐकायचा, आपल्याला दुसऱ्याचं ऐकायचं नाही आहे ना, नका ऐकू, आपलं स्वतःच स्वतःला ऐकायला सुरुवात करा. बघा श्वास विश्वास आणि आत्मविश्वास कसा निर्माण होतो, ते आपोआप येतो.
19 दिवस करा, आता तुम्ही 19 कुठं घालणार आकडा? इथे ते भारतीय अध्यात्म थोडं गंडवतं लोकांना, मग ते विशिष्ट आकडा सांगून तुमच्यावरती सायकोलॉजिकल प्रेशर आणतात. 21 दिवस केल्याने तेच होतं जे 19 दिवस केल्याने होतं, पण 21 म्हणलं की आमचं पूर्वग्रह गर्भित त्या आकड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो परंपरेनं चालत आलेला आहे. म्हणजे होतं काय, गीतेमध्ये जे कृष्ण सांगतो आहे कर्म अकर्म विकर्म, विकर्मचे दोन अर्थ, एक विशेष कर्म आणि एक विपरीत कर्म. अकर्मामध्ये विकर्म दडलेलं असतं असं कृष्ण सांगतो, त्या लोकांना लक्षात येते हा काय गोंधळ आहे म्हणून. पण भीष्मांसारखे शूरवीर द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना गप्प बसले ते भारतीय अध्यात्म, ते आत्मकेंद्रीय आहे, ते आत्ममग्न आहे. भीष्मांना असं वाटलं नाही खड्ड्यात गेली ती प्रतिज्ञा, मी बघतो आता काय करायचं ते जाऊन. त्यांना तसं न वाटणं हे आमच्या अध्यात्माचं फलित आहे. हा जो अतिरेकी लॉयल्टीचा मुद्दा आहे तो लॉयल्टीचा मुद्दा नुकसान करतो ना, म्हणून इनटॉलरंट विथ इनटॉलरन्स, असहिष्णू बरोबर असहिष्णूच. ते आता अध्यात्मामध्ये आम्हाला आणावं लागेल, ते आणलं तरच शक्य आहे. मला तर नेहमी असं वाटतं की पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जी कल्पना मांडली त्यात बहुधा त्यांनी नकळत संदेश दिला आहे, पण तो आम्हाला कळलाच नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, इथे जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, ते खळांची म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीचा उल्लेख असावा. दुष्ट अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून येत आहे हे रामदेवराव यादवाला कळवण्याचा मार्ग ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात पसायदानामध्ये होता, आमच्या अभ्यास करणाऱ्यांना तो कळलाच नाही असं मला कित्येक वेळा वाटतं. की जे खळांची वाकुडई मोडे असं जो मूळ चरण आहे महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये, वाकुडी म्हणजे नांगी, जे खळांची वाकुडी म्हणजे तई सत्कर्मी रती वाढे, सज्जनांच्या अंगात शूरत्व येवो, मग भूता परस्परे पडे मैत्र जीवाचे. सज्जनांच्या अंगात शूरत्व येत नसेल तर त्याचा फायदा नाही, कारण ते अतिसज्जनता दाखवत आहेत. अध्यात्माचा अर्थसुद्धा आपण काय घ्यायचा याच्यावरती अवलंबून आहे. त्या त्या काळात एका विशिष्ट स्तरावरती जाऊन मग कुंडलिनी जागृत झाली, मग इथून सुरू झालं, नाभीपासून सुरू झालं, मुलाधारेपासून सुरू झालं, व्यान अपान उदान समान आणि ब्रह्म ब्रह्मानंदी. मग त्याला जागं करण्यासाठी टाळी, आमची टाळी म्हणजे ब्रह्मानंदी. थोडा पुनर्विचार, काळ बदलतो तसा अध्यात्माच्या प्रक्रियेचा सुद्धा पुनर्विचार करायला लागेल. अन्यथा आपण तेच करतोय जे ख्रिश्चन करतायत, आपण तेच करतोय जे इस्लाम मुसलमान करतायत, ते त्यांच्या ग्रंथात सांगितलेला अर्थ बदलायला तयार नाहीत शेवटपर्यंत. त्यामुळे ग्रंथ असं म्हणतो असं म्हटल्यानंतर ते तसंच करतात. तसं आम्ही आता आमचं अध्यात्म असं म्हणतो म्हणून आम्ही तसंच करतोय, मग वृत्तीमध्ये फरक काय राहिला आमच्यात आणि त्यांच्यामध्ये? बदलत्या जगाप्रमाणे बदलणं जे आहे ते बदलणं व्हायलाच हवं किती झालं तरी, आमच्या अवतारांनी केलं ना ते. श्री परशुरामाची वस्त्र श्री रामांनी घातली नाहीत, श्री रामाची वस्त्र श्री कृष्णांनी घातली नाहीत. प्रत्येकाने वेश आवेश कर्म तिन्ही गोष्टी बदलल्या की रामाने आदर्श पाळला तरी कृष्णाचा जन्म रामायणातच झाला, आणि तो झाला जेव्हा वालीला मारलं त्यावेळेला. श्रीरामाने वालीला मारलं त्यावेळेला कृष्णाचा जन्म झालाय, कारण दोघांमध्ये फरक कळे ना कोणावरती बाण मारायचा. म्हणून रामायणातली कथा सांगते की त्यांनी सुग्रीवाच्या गळ्यात फुलांचा हार घातला, आणि ज्याच्या गळ्यात हार नाही कारण तो रामाने घातलेला हार असल्यामुळे त्याची कॉपी करता आली नाही सुग्रीवाला वालीला. आणि मग त्यांनी वालीला मारलं. असं जर घडलं असेल रामायणाच्या कथेप्रमाणे तर तो एकच क्षण आहे श्रीरामांच्या आयुष्यातला की जिथे कृष्णाचा जन्म झाला, तिथे तो बुद्धिबळाचा डाव आहे. हा जो फरक करून मारणं आहे सत्य आहे. आणि ही अध्यात्माचा जेव्हा तुम्ही विचार करता, तुम्ही अनेकांचे गुरु असतील, माझंही आध्यात्मिक गुरुकुल आहे, पण माझ्या आध्यात्मिक गुरुकुलामध्ये जोपर्यंत शिष्याची मागणी होत नाही की मला काही गोष्टी
अशा पद्धतीनं करण्याची इच्छा आहे. तोपर्यंत मी काहीच करत नाही, मी नॉर्मल संपर्क पण मी करत नाही, कारण अध्यात्माची प्रक्रिया बदलायला लागणार आहे आम्हाला सातत्यानं. आत्मा जो आहे आमच्या मनामधला तो कसा आहे, नैनन छिंदंती शस्त्र आणि नैनंद अती पावक आहे. मग तो आत्मा म्हणजे नेमकं काय आहे हे कुठे ठाऊक आहे अजून. देह आत्मा आणि परमात्मा ही अध्यात्मातली जी गोष्टी आहे त्याच्यामध्ये आणखी एक समीकरण मांडलं जातं आणि ते आहे तुमचं संचित अधिक तुमचं क्रियमाण बरोबर प्रारब्ध असंही सांगितलं जातं. तुमचं संचित काय आहे, आधी काय उद्योग केलेत, त्याच्यानंतर आत्ता काय करत आहात आणि त्याचं प्रारब्ध काय आहे. काल रात्री 31 डिसेंबरला मी सिगरेट पेलो, एक नाही 10 सिगरेट पेलो मित्रांच्या नादामध्ये, हे माझं संचित आहे 1 जानेवारीचं, बरोबर आहे. आणि 1 जानेवारीला नवीन वर्षाचा दिवस म्हणून मी तेलकट भजी खाल्ली आणि 2 जानेवारीला मी डॉक्टरांकडे होतो की घसा खराब झाला म्हणून. हे प्रारब्ध असं समीकरण चालतं व्यक्तिगत आयुष्यामध्ये. मग आम्ही जेव्हा विचार करतो त्यावेळेला संचिताचा जो मुद्दा आहे तो आपल्याला ठाऊक नाही आहे, पण मग क्रियमान उत्तम करायला लागेल आम्हाला, का तर आमचं प्रारब्ध उत्तम व्हायला पाहिजे. अध्यात्म इतकं सोपं जातं खरं शोध. समजा संचितामध्ये -5 आहे संचितामध्ये, मी पूर्वी चुकीचं वागल्यामुळे वाल्याकोळी -5 कुटुंबाचं सांभाळ केला त्यांनी लुटारू म्हणून त्याला +5 त्याच्याकडे आहे म्हणून 10 of 5 त्याला मार्क मिळाले, तेही मायनस मिळाले कारण त्यांनी लोकांना लुटलं म्हणून. त्याच्यानंतर क्रियमाण जे आहे त्या क्रियमाणामध्ये नारद मुनींच्या सांगण्यावरून त्यांनी रामाचा जप केला मारा मारा म्हणत आणि त्याचं क्रियमाण झालं 25, पण ते क्रियमाण पॉझिटिव्ह झालं -5 आधीचं, आता +25 क्रियमाण आल्यामुळे त्याचं प्रारब्ध आहे ते +20 राहतं. समीकरण संपत असताना आणि अध्यात्माला मी जेवढा गंभीर करीन, अध्यात्माला मी जेवढा कठीण करीन, तेवढे माझे शिष्य आणि माझे भक्त माझा उदो उदो करणार. आणि तसं घडतं, लोकांना ना परस्परच वाटत असतं की सॉलिड तेजस्वी माणूस आहे म्हणून, नाही सतावून वाटत. लोणावळ्याला अक्कलकोट स्वामींचं मंदिर आहे, ते बैठी मूर्तीवालं एक मंदिर आहे आणि एक उभी मूर्तीवालं आहे. त्या बैठ्या मूर्तीची स्थापना माझ्या हस्ते झाली, त्याला माझी प्रवचनं चालू होती ETV वरती आणि मी पुण्याला निघालो ऊन होतो बऱ्यापैकी, निघालो तेव्हा प्रवचनाला संध्याकाळी, तर नम्राचा गॉगल मी लावला होता आणि नम्राचा गॉगल लावला असल्यामुळे मला मी सारखं म्हणतो आज मळब आलाय असं. शेवटी पोचलो लोणापर्यंत, मळब आहे मळब आहे असं मी म्हणतोय. मी पूर्ण प्रवचन गॉगल लावून केलं, मला लक्षातच नाही की चष्मा लावायचा आहे गॉगल काढून, कारण नंबराचा असल्यामुळे अंदाज येईना मला. प्री कन्सिव्ड नोशन्स तुम्हाला सवय आहे, नकळत घडतं, प्रतिक्षिप्त क्रिया आहे ती. आणि प्रवचन संपल्यानंतर जेव्हा दोघा तिघांनी येऊन सांगितलं की आम्हाला माहिती आहे तुम्ही का गॉगल लावून करता, ते गॉगल लावून करतो मी गॉगल काढला, पण आम्हाला माहिती आहे तुम्ही का लावता ते, का तुमचं भयंकर ते डोळ्याचं जे तेज आहे ना त्यांनी आम्हाला त्रास होऊ नये म्हणून. मी 7 मधली हसलो त्यावेळेला, पण हे त्यांनी ठरवलं की यांचे डोळे तेजस्वी आहेत आणि त्याचा त्रास होईल म्हणून हे गॉगल लावून प्रवचन करतात. मानवी स्वभावाचं द्योतक आहे, नकळत तुम्ही त्या त्या ठिकाणी ओढले जाता. तो जो व्हॅक्युम आहे, पोकळी आहे, अध्यात्माने ती पोकळी भरून काढली नाही, शहाणे करून सोडावे सकळजण, ही पोकळी अध्यात्माने भरून काढली नाही. जेवढं मी तुम्हाला संभ्रमात ठेवीन तेवढा मी मोठा महाराज असणार आहे. इथे अध्यात्माचं विश्व आमचं अडचणीत आलं. आज एक एक शाणाहून बाहेर पडला पाहिजे अध्यात्माचं विश्व म्हणून. फक्त गुरुपौर्णिमेला आला पाहिजे भेटायला, तोही नाही आला तरी चाललं पाहिजे. पण माझे जेव्हा 3000 शिष्य असतील त्यावेळेला मला प्रश्न पडला पाहिजे की अजून पहिला इथेच काय करतोय, माझ्या गुरुकुलामध्ये पहिला अजून काय करतो, हा प्रश्न मला पडला पाहिजे. कारण हा शाणा नाही का झाला माझ्याकडे येऊन. अध्यात्माचं विश्व आज सांगत असताना जेवढे शिष्य माझ्या संपर्कात येणार नाहीत तेवढा गुरु यशस्वी असं पाहिजे.
जेवढे शिष्य संपर्कात येतात म्हणजे गुरु यशस्वी नव्हे, अजून तो त्यांना डिपेंडंट ठेवते, तो इनडिपेंडंट करत नाही आहे. आणि ती डिपेंडन्सी अख्ख्या भारतीय समाजाला आता लागलेली आहे. हे जे परावलंबित्व आहे ना, ते आम्हाला अडचणीत आणते आज. आणि म्हणून ही एकच परमेश्वर, एकच धर्माचं पुस्तक आणि एकच अतिरेकी विचार घेऊन जगणाऱ्या समाजांमध्येच युद्ध चालू आहेत आता. आणि ते आता आमच्या दारात येऊन थांबलेलं आहे. म्हणून आता अध्यात्माने वेगळा विचार करायला पाहिजे. म्हणून भारतीय अध्यात्माच्या हत्तीनं आता सुळे दाखवायला लागतील आम्हाला. कारण राष्ट्र म्हणून विचार केला तर जगणं राष्ट्रांमध्येच आहे. पाकिस्तान आणि भारत, बांगलादेश आणि भारत, नेपाळ आणि भारत, श्रीलंका आणि भारत, आजूबाजूचे देश धरले तरी. शांतीसेना पाठवली म्हणून श्रीलंका रागावलेली होती. बांगलादेश पाकिस्तानचाच हिस्सा होता. मोहम्मद अली जिनानी बरोबर पाकिस्तान वेगळं मागून घेतलं तरी आमच्या उदारचरितानाम तू वसुदैव कुटुंबकम, थांबा इथेच, असं म्हणून आम्ही असं केलं नाही की चालते वा तिकडे म्हणून, पण त्यांनी केलं ते. मग हा प्रश्न येणार ना अध्यात्माचा की बांगलादेशातली हिंदूंची संख्या कमी झाली, पाकिस्तानातली हिंदूंची संख्या कमी झाली, भारतातली मुसलमानांची संख्या का वाढली, याचं कारण उदारचरितानाम तू वसुदैव कुटुंबकम हा विचार अडचणीचाच आहे. ते जरी वैश्विकदृष्ट्या अतिशय सर्वोत्तम सुवर्णाचं मोठं झाकण असलं, सगळ्या जगाला एकत्र बांधणारं, तरी आतमधल्या घटनांमध्ये राष्ट्र टू राष्ट्र असाच विचार चालला आहे. आज युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आहे, UNO म्हणजे आहे का, युनो म्हणजे नेशन्स ऑर्गनायझेशन आहे. नुसतं युनायटेड ऑर्गनायझेशन नाही आहे ती की सगळे जग एकच विश्व म्हणून बघावं. आम्ही विश्वाची प्रार्थना करतो, विश्वशांतीची प्रार्थना करतो. आम्ही साध्या साध्या गोष्टींमध्ये आम्ही शांती बघत राहतो. आपस शांती, औषधय शांती, वनस्पतीय शांती, शांती रेव शांती, सगळीकडे शांती. आम्ही कल्पना किती रम्य आणि उदात्त आहे, पण ते सगळ्यांना कळत नाही आहे ना. औरंगजेबाने जेव्हा आपल्या बापाला कैदेमध्ये टाकलं तेव्हा शहाजहाननी त्याला मागणी केली की एकतर भांडं दिलं ते फुटकं दिलेलं आहे, भांडं दिलेलं मला फुटकं दिलेलं आहे, त्यात पाणी जास्त मावत नाही, तर मला जरा जास्ती पाणी हवं आहे असं बापाने आपल्या मुलाकडे मागितलं. हा मुलगा ऑलरेडी आपल्या भावंडांना मारून सत्तेवरती बसलेला आहे. कोणत्या संस्कृतीला तुम्ही दया दाखवत आहे? स्वतःच्या भावंडांना कत्तल करून आपल्या बापाला तुरुंगात टाकणाऱ्या संस्कृतीला तुम्ही आता औरंगाबादमध्ये मोठं करताय, तुम्हाला लाजा नाही वाटत? कुठच्या जोरावरती, कुठची माणुसकी, काय इतिहास सांगतो त्यांचा? इतिहासातून शाणे नाही झाला तर भूगोल बदलणार, इतिहासातून शाणे नाही झाला तर भूगोल बदलणार, लक्षात ठेवा. आम्हाला सर्वसामान्य माणसाला चला बाहेर पडून तुम्ही लढू नका, मतदानासाठी तरी या एकत्र आणि दाखवा समूहाने की किती जण आहेत म्हणून. तेवढं पण शस्त्र नाही वापरतायत, एक काळी शाई लावून घ्यायचे फक्त बोटाला. आम्ही नाही केलं ते उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशात आम्ही केलं नाही ते. हा कसला निष्क्रियपणा, हे थोतांड आहे. मग अध्यात्म म्हणून जर असा निष्क्रिय माणसानं करत असेल तर त्या शहाजहानला सुद्धा शेवटी लाज वाटली. शहाजहान त्याला म्हणतो औरंगजेबाला, पर्शियन भाषेतली कविता आहे, तो म्हणतो ए पिसर तू अजब मुसलमानी, वो पिदरे जिंदा आब तरसानी, आफरीन वाद हिंदवान सदवाद, मैं देहन पिदरे मुर्दा रावा दायम आब. काय कविता पाठवली तो म्हणाला अरे तू इथे तुझ्या जिवंत बापाला पाणीसुद्धा पाजत नाहीत आणि ते हिंदू बघ आकाशातल्या पितरांना खाली बोलवून जेवायला घालतायत. हे ही ताकद जी आहे, वैचारिक ताकद आहे श्रोते, आणि ती वैचारिक ताकद आम्हाला कळली नाही तर आम्ही अडचणीत येणार, सतत सतत येणार अडचणी. एक दिवस फक्त इतिहासामध्ये शिल्लक राहील की हा शेवटचा देश भारत नावाचा, जिथे हिंदू सनातन संस्कृती जी वैश्विक विचार मांडत होती त्याचं म्युझियम आहे. कैलासवासी हिंदू चालणार आहे? नाही चालणार. म्हणून मला ह्यांचं कौतुक का केलं ह्या संस्थांचं, की आत्ता तो महत्त्वाचा मुद्दा आहेच.
अनेक उदाहरणं घाणेरडी येत आहेत. ज्यूसमध्ये लघवी केल्याचे येत आहेत, ते थुंकल्याचे येत आहेत, तो व्हिडिओ दिसतोय. जजला पाणी नेऊन नेताना तो पिऊन जो आहे तो मुस्लिम पिऊन थुंकतो पाण्यामध्ये आणि ते नेऊन देत होते. ते व्हिडिओ पकडला त्याला. आमच्या नाही लक्षात येणार या गोष्टी, आमच्या नाही येते लक्षात. म्हणून मला असं वाटतं की अध्यात्माचं विश्व जे आहे ते सर्वोत्तम आहे. मला तेही तुमच्यासारख्या सगळ्या बसलेल्या श्रोत्यांकडनं त्या गोष्टीवरती चिंतन मांडता येईल, भरपूर चिंतन मांडता येईल. आणि तुम्ही म्हणाल काय असं म्हणून माझ्या इथे पाठीचक्र बिकणं माझ्या. ही निष्क्रिय सज्जनता उपयोगाची नाही ना, इंटेलेक्च्युअल इम्पॉर्टन्स ही वैचारिक षंडत्वाचं लक्षण आहे. म्हणून रामायणापेक्षा भगवद्गीता महत्त्वाची आहे, कारण श्रीकृष्णाने ते काम केलं, पुढच्या परमेश्वराने ते काम केलं, रामानेही केलं, रावणाचा वध करूनच परत आला. पण तरी आम्ही रामाला नावं ठेवतो. आम्हाला राम आवडत नाही कारण आमचे इथले इंटेलेक्च्युअल्स आहेत. आमच्या इंटेलेक्च्युअल्स बुद्धिवादी लोकांना, मेणबत्त्या घेऊन बाहेर पडणाऱ्या लोकांना रामाला नावं ठेवाविषयी वाटतात सतत. रामाला नावं ठेवायची वाटतात. गर्भवती सीतेला सोडून दिलं म्हणून चर्चा तीच, रावणाला मारल्याची चर्चाच नाही. विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा अर्थ काय? कृष्णाने अर्जुनाची भीडच बाळगली नाही. तर तसं पाहायला गेलं तर अर्जुन राजा आहे, पण कृष्णाने दुसऱ्या अध्यायात त्याला सांगितलं षंडासारखं बोलू नकोस. दुसऱ्या अध्यायातल्या तिसऱ्या श्लोकामध्ये क्लैम व्याम इंटेलेक्च्युअल इम्पॉर्टन्स ही वैचारिक षंडत्वाचं लक्षण आहे. हे खरे सगळे बुद्धिवादीचे आहेत ना, ते सगळे घाबरलेले कुत्रेच, पण शेपूट कापल्यामुळे शिकारी वाटतात. लक्षात तुमच्या, ती शेपूट कापलेली आहे म्हणून अडचण आहे. शेपूट कापलेली असल्यामुळे आपल्या वाटतं ते शिकारी आहेत म्हणून, आणि ते घाबरलेले कळत नाहीत शेपूट कापल्यामुळे. मोठा विसंवाद आहे हा, आणि तो विसंवाद लक्षात यायला पाहिजे, मुलींच्या लक्षात यायला पाहिजे, आयांच्या लक्षात यायला पाहिजे. हा इतिहास बदलण्याची क्षमता स्त्रीमध्येच होती एवढं लक्षात ठेवाय. तिचं नाव आहे जिजाई. जिजा मातेच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले छत्रपती शिवराय आहेत हे स्त्रीच्याच लक्षात येऊ शकतं. शेवटी प्रत्येक वेळेला महिषासुर मर्दिनी का ते ह्यांना जमलं नाही म्हणून पुरुषांना, पुरुष देवतांना जमलं नाही, ती शक्ती आणावी लागली तिथे दरवेळेला मारण्यासाठी. मग भारतीय स्त्रियांमध्ये ह्या पद्धतीनं आम्हाला आध्यात्मिक मार्गातून जागृती करायला लागेल की तुम्हाला यावंच लागेल बाहेर. आज किती स्त्रिया जमल्या हुजूर पागे शाळेच्या बाहेर? नाही जमल्या, कारण आम्ही आध्यात्मिक ना. हुजूर पागा शाळेमधल्या तिथल्या शिक्षकांनी या लोकांनी हळूहळू हळूहळू भारतीय हिंदू सण आणि उत्सव कमी प्रमाणात करत करत नाहीसे करायचे, आणि बाकीचे मुसलमानांचे सण आणि ख्रिश्चनांचे सण मोठ्या प्रमाणावरती करायचे. असं केल्यानंतर माजी विद्यार्थिनी पांढऱ्या केस झालेल्या तिथे दरवाजावर गेल्या मोर्चा काढून. पण पुण्याला किती स्त्रिया गेल्या त्या शाळेत असं घडलं म्हणून? आमचं कनेक्शनच नाही एकमेकांना, संपर्क नाही आमचा एकमेकांशी. एखाद्या मुसलमान माणसाने हिंदूला जर मारलं तर तो हिंदू बाजूच्या देवळात गेला आणि म्हणाला मला त्याने मारलं, तर पुजारी म्हणेल तुझं तू बघ. पण हेच उलटं घडलं, हिंदूंनी मुसलमानाला मारलं आणि मुसलमान बाजूच्या मशिदीत गेला की हिंदूने म्हणजे मारा. पुढच्या अर्ध्या तासामध्ये तिथे हजाराचा जमाव जमतो की नाही बघा. का? कम्युनिकेशन, समूहाला प्रेरलेली प्रार्थना, एकत्र येऊन केलेली प्रार्थना आहे. मी कशासाठी इथे येतं 60 वेळा? हा समूह एवढा नुसता येतोय बरोबर, तेही पुरेसं आहे. एकत्र तुम्ही काय करताय महत्त्वाचा मुद्दा नाही. 61 वेळा तुम्ही सगळे इथे या काशीधाम म्हणून त्यांना महत्त्व, कुलकर्णी काकांना की स्थानाला महत्त्व आहे किती झालं तरी, ते स्थान उपलब्ध करून दिलं म्हणून आम्ही एकत्र येतोय. तरी मला दरवेळेला प्रश्न विचारावा लागतो की प्रवचनानंतर खायला काय आहे. अट्रॅक्शन आहे ते, ॲड ऑन म्हणतात त्याला, ॲड ऑन.
दर शुक्रवारी मशिदीमध्ये काय वडापाव दिला जातो? नाही चर्चमध्ये काय वडापाव दिला जातो? नाही नसे नटून थटून जातात सगळे. आम्ही येतो नटून थटून, 50 वेळा आवाहन केलं मी, 60 ते 50 वेळा या प्रवचनाला येताना नटून थटून या रस्त्यातल्या लोकांनी विचारलं पाहिजे कुठे निघालात म्हणून. आम्ही तसे येत नाही कारण आम्ही त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये बघत नाही. आमच्या अध्यात्माने आम्हाला साधी राहणी उच्च विचारसरणी करायला शिकवल्यामुळे अडचण निर्माण झाली. उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी हे आता करायला लागणार आहे कलियुगामध्ये. साधी राहणी बस झाली आता. नुसतं अध्यात्माचं विश्व म्हणजे अलौकिकच आहे. मग तिथे तुम्ही तो अनुभव घ्या, 15-20 दिवसात तुम्हाला कळेल. दररोज 5 मिनटं करू मग मी सांगतो ती सूचना. स्वतःचा आवाज ऐकायचा सुंदर. लगेच 21-22व्या दिवशी बायको विचारेल, हल्ली तुम्ही चिडत नाही? किंवा नवरा म्हणेल, काय ग बरं आहे ना, होतं ते. त्यांनी मन शांत होतंच, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही लढण्यासाठी पण तयार नाही. लढायला लागेल, एकत्र यावं लागेल, रस्त्यावर यावं लागेल. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही विविध देवतांना विविध जातींमध्ये विभागले गेलो, त्या जाती आम्हाला बंद करायला लागते. अध्यात्म तेच सांगताना मग ते काही ऐकवत, ज्ञाती कुळ माझे गेले हरपोनी, काय म्हणतात, माझी जात कुळ सगळं हरवून गेलं. सगळे एकच आहेत, सगळेच एकत्र आहेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम, अगदी पार चोखा मेळांपर्यंत सगळे एकत्र आहेत. आता विसरूया ना, अध्यात्माचा विचार करता विस्मरण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी माझे ऐशी आठवणं विसरलेले जयाचे अंतःकरण पारसा तो संन्यासी जाण निरंतर. मी माझे ऐशी आठवणं विसरला, काय विसरला तर अंतःकरणामधनं विसरला सगळं. ब्राह्मणांनी इतरांना छळलं, ब्राह्मणांनी त्यांच्या जातीतल्याच माणसांनाही छळलं, ज्ञानेश्वरांनाही त्यांनी सोडलं नाही त्यावेळेला. हा जो मोठा आघात अपराध त्यावेळेला झाला असेल, पण आता या क्षणाला सर्व मिळून जगण्याच्या प्रक्रियेमध्ये एकमेकांना क्षमा करून पुढे जाण्याची प्रक्रिया झाली तरच तो हिंदू हा एक शब्द एकत्र येईल. सनातन ही 4 अक्षरं एकत्र येतील, नाही ते येणार नाहीत. बदलाला नको, ते बदलाला लागेलच ना. आज माझ्या घरी माझ्या आईने सांगितलं की गेलास की कराड सरांच्या पाया पडायचं, पण चितपावून कोकणस्थ आई नितसुरे मी घ्यायसास. पण आजी आई म्हणाली त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, त्यांच्या पाया पडायचं जाऊन. विश्वनाथ कराडांनी एवढं काम समाजासाठी केलं शिक्षणाच्या माध्यमातून, आळंदीला घाट बांधली, तिथे मोठा स्क्रीन उभा केला, जगातला सगळ्यात घुमट तयार केला, नेपाळला जाऊन घरं बांधून दिली भूकंपग्रस्तांना, त्याची नावं तुकारामनगर आणि ज्ञानेश्वरनगर ठेवली, कराडनगर नाही ठेवलं. माणा गावामध्ये जाऊन सरस्वतीचं मंदिर बांधलं, जे सरस्वतीचं मंदिर अगदीच फुटकं होतं. फॉरेनर्स यायचे हे वा तो गाईड सांगायचा, हिअर ऑल मच व्यास टोल्ड महाभारत अँड ऑल वेदाज, दिस इज द स्पॉट ॲट द बँक ऑफ रिव्हर सरस्वती. मंदिर एवढूसं लाल रंगाचं, फॉरेनर्स हसणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची जागा सारे जगाला ज्ञान देणारे वेद निर्माण झाले त्या स्थानावरती. कराड सरांना वाईट वाटलं, विजय भटकर आणि कराड सर दोघं जेव्हा गेले, पद्मभूषण विजय भटकर कॉम्प्युटर संगणक महासंगणकाचे जनक, त्यांनी ठरवलं तिथे मंदिर. आणि आज तिथे मोठं संगमरवरी सरस्वतीचं मंदिर बांधलंय, तर माणा गावातले लोक म्हणतात की तिथे त्याच्यात तुम्ही लता मंगेशकरचा पुतळा ठेवलाय म्हणून भूतं येतात. का? तर राजकीय लोकांनी चावी मारली. हे दुर्दैव आहे, आणि या दुर्दैवातून कसं बाहेर पडणार? म्हणून अध्यात्माचा विचार आम्हाला बदलायला लागेल. अध्यात्म टाळता येणार नाही आम्हाला, पण अध्यात्माची मांडणी बदलायला लागेल. ती बदलली तरच शक्य आहे. लढाई कर असं करून 18 औक्षवेणी सैन्यापैकी कौरवांचं 11 औक्षवेणी सैन्य तर मेलं असणार हरले म्हणजे, तरी त्या श्रीकृष्णाला आम्ही योग वित्तमच म्हटलं. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यच देतो शेवटी 18व्या अध्यायामध्ये.
इतिमे ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यम तरम मया विमृश्यत दशेशन यथेच्छसी तथा करू, तुला पाहिजे ते कर असं सांगतो कृष्ण शेवटी अर्जुनाला. पण सगळं अध्यात्माचा नेमका अर्थ सांगून झाल्यानंतर करतो तो. भक्तिमार्ग कधी तयार झाला? आमच्या या अध्यात्माविषयी, विश्वाचा अध्यात्म जे आम्ही सांगतो त्याच्याविषयी इतर राष्ट्रामध्ये भक्ती निर्माण व्हायला पाहिजे. मग ती कशी निर्माण होणार? अर्जुनाच्या मनात झाली का? अर्जुनाच्या मनात नाही झाली. पहिला अध्याय रडला, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, दहा अध्याय श्रीकृष्ण बोलतोय ह्याच्या मनात सांगणाऱ्याविषयी भक्तीच तयार होत नाही. आज साऱ्या जगाला आमच्याविषयी भक्ती निर्माण व्हावी लागेल तर जग ऐकणार आहे आपलं अध्यात्म, तोपर्यंत ऐकणार नाही. पण मग त्याच्यासाठी काय करायला लागतं ते श्रीकृष्णांनी 11व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद जाहला अतिभयकारक सहस्र सूर्यांहून तप्त तेज जणू तळपले संगरी विश्वरूप प्रगटले अगणित लोचन असंख्य वदने दिव्य दागिने सुंदर वसने लेप सुगंधी माला उठणे अवकाशातून रूप अलौकिक सुषमेचे उतरले संगरी विश्वरूप उतर. श्रीकृष्णांनी ते विश्वरूप दाखवलं तेव्हा अर्जुनाला कळलं की अरे सगळेच एकत्र येतात तिथे. कौरव पांडव देही मुखात शिरती सगळे त्या विश्वरूपाच्या दश. आणि मग तयार झाला 12वा अध्याय भक्तियोग. आत्ता जर आम्ही हिंदू समाजाने 11वा अध्याय बाकीच्या समाजांना दाखवला नाही धर्मांना, तर भगवद्गीता पुढे जात ते लक्षात ठेवा. भगवद्गीता पुढे जायची असेल तर आम्हा सगळ्यांना एकत्र येऊन 11वा अध्याय दाखवावा लागेल. म्हणजे 12वा अध्यायामध्ये इतर समाज आमच्या समाजाविषयी भक्ती निर्माण करेल, नाही तर भक्ती निर्माण करणार नाही. 40व्या वर्षी आमचे 90 वर्षाचे सर भेटले म्हणून सर पाया सर तुम्ही त्यावेळेला मला मारलं ना, पण खूप बरं केलं मारलं ते. आज मी ह्या पोस्टला आलो असं म्हणणारे माझे विद्यार्थी आहेत का? सरांनी फटकावला तेव्हा म्हणून. आता मास्तरांना फटकावायची परवानगी नाही, लगेच ग्राहक पंचायत. मुलाला मारलं, हिंसा हिंसा छडी वाजे छमछम विद्याही घमघम, आता काही नाही. विचार करा या गोष्टीचा शोध, आणि आम्हालाच करायला लागेल तो विचार. आम्ही नाहीतर मग काय, जे होईल ते बहावे तुका म्हणे उगी राहावे, त्याचा फायदा नाही ना काही. मग तुम्ही काय करू शकाल? पण मी नुसता प्रश्न मांडला असं करून चालत नाही. तुम्ही काय करू शकता? तुम्ही असं करू शकता की तुमच्या जवळचे तुमचं ऐकणाऱ्यांची नावं आत्ताच लिहून ठेवा. आचारसंहितेच्या काळामध्ये काय कराल? तुमचं काम आध्यात्मिक कामच आहे. अध्यात्म भौतिक कामामध्ये आणा. आणि मी सांगितलं की ती ऐकणार अशा ज्या मैत्रिणी आहेत अशा मैत्रिणींचा ग्रुप तयार करा. अरे मी बोललो तर माझे दोस्त ऐकतात कळलं काय, असा ग्रुप तयार करा. आणि त्या मतदानाच्या दिवशी ह्या सगळ्यांनी एकत्र जाऊन मतदान करा. मी माझं काम केलं, मी माझे 15 मित्र होते माझे, मी 15 मित्रांना घेऊन जाऊन मतदान केलं, त्यांनी 15 मित्रांना जाऊन केलं, असं 15x15 करत 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 प्रत्येकाने. तुम्हाला नाही करता येणार, थोडं तुम्हाला मारामारी करायला सांगतोय. तुम्ही नका मारामारी करू. मारामारीला कोणी आलेच सांग तर पळून जा. पण पळून जाणे इतपत ताकद तरी पायांमध्ये तयार करा. आम्हाला पळून जायची पण ताकद नाही पायामध्ये, अशी स्थिती करून चालणार नाही ना आध्यात्माची. का ध्यान लावून बसलो तो 1.5 तास, मग उठताच आलं नाही. एल्बातून नेपोलियन पळाला, आग्र्याहून शिवाजी महाराज पळाले, मार्सेलिसमधून सावरकरांनी प्रयत्न केला. हे अपयश नसतं, ही विजयाची पुनर्संधी प्राप्त करून देण्याची कित्येक वेळा कृती करायला लागते. म्हणून छत्रपतींना किल्ले सरेंडर करायला लागले, पण नंतर मनात ठेवून गणपती कसा विसर्जन करतो आपण, की आत्ता मी विसर्जन करतो आहे पण पुढच्या वर्षी परत आणणार आहे, तसं शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा मोठा गणपती औरंगजेबाला विसर्जित केला आणि मग परत घेतला पुढच्या वर्षी परत स्थापना. पण डोक्यात ते होतं त्याला पवित्रा म्हणतात, त्याला पराजय म्हणत नाहीत, स्टान्स म्हणतात. दोन पाय घेऊन असा मी उभा आहे आणि समोरचा अंगावर आला म्हणून मी एक पाऊल फक्त मागे केलं, म्हणजे मी हरलो नाही, मी पळून गेलो नाही, पवित्रा घेतला, त्याला त्याच्याच वेगाने खाली पाडला. ह्या बाजूला मी हाही पाऊल मागे घेतलं तर मी मागे आलो एक पाऊल. मी जेव्हा एक पाऊल ठाम ठेवून एवढाच मागे येतो त्याला पवित्रा स्टान्स म्हणतात, स्टान्स तो करायला लागेल.
आज आमच्या सुहास बोबड्यांनी मला साबुदाण्याची खिचडी आवडते म्हणून स्वतः करून आणली खिचडी, अतिशय उत्तम केली. म्हटलं ॲक्च्युली आज एकादशी ना, नाही आज स्मार्ट एकादशी आणि उद्या कोणती, हां इथेच अडचण आहे आमच्या सगळ्यांची एकादशी एक का नाही, आम्ही एवढे स्मार्ट का नाही की सगळे एकाच दिवशी रोजा करतात म्हणून. आज मी काय पाहिजे ते खाणार, दसरा संपलाय, नवरात्री झाले, उपास झालाय का, आणि उद्या एकदम खिचडी, माझा उपास. उद्या भागवत एकादशी. चला यातून हे सगळं उत्तम आहे, पण आत्ता या क्षणाला ते उपयोगाचं नाही ना, हे सगळं फिक्स डिपॉझिट आहे. काय आहे? फिक्स डिपॉझिट आहे. भाजीवाल्याकडे चालतं नाही चालत नाही, मला आत्ता 1/2 किलो भेंडी दे, माझं फिक्स डिपॉझिट आहे बँकेत. तो म्हणतो मी काय करू तुझ्या फिक्स डिपॉझिटचं. तसं आमचं अध्यात्म फिक्स डिपॉझिट आहे. आत्ता आम्हाला काय हवं आहे? कॅश. समर्थ रामदासांनी मागितले आहे, समर्थ रामदासांनी देवीजवळ मागितले. अफजल खान जेव्हा जावळीच्या खोऱ्यात उतरला तेव्हा समर्थ रामदासांचं देवीला साकडं आहे. काय म्हणतात समर्थ रामदास? दुष्ट संवारिले मागे ऐसे उदंड ऐकतो. फिक्स डिपॉझिट. दुष्ट संवारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी, तुझा तू वाढावी जायचा. कॅश ट्रान्झॅक्शन दे, आत्ता रोकडं मला हवाय. तो आलाय आत्ता काय करते सांग. आणि हे अध्यात्माचं विष्ट आणि राष्ट्राचा विचार करताना जर आम्ही असं केलं नाही तर आम्ही सगळे धृत राष्ट्र. हां म्हणजे ते जर कळलं नाही तर धृतराष्ट्र म्हणजे आंधळे. या संजयाचा पण काही उपयोग नाही सांगू नाही. जन्मजात अंध असलं की तुम्हाला लक्षातच येणार नाही अशी भूमिका असेल तर काय करायचं? असो 6:40 झाले, पण माझी अशी सगळ्यांना आजून विनंती आहे की हा जो मुद्दा आहे भारतीय अध्यात्माचा, तो वैश्विक आहे, सुंदर आहे, बिनतोड आहे, निर्विवाद आहे, निरामय आहे, निःसंशय आहे. पण ते अध्यात्म राष्ट्राची मॅनेजमेंट करताना उपयोगी पडत नाही. राष्ट्र म्हणून मॅनेजमेंट करताना तुम्ही तो जर विचार आत आणलात तर ते चालणार नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. कारण समोरच्या पक्षाला जर पश्चाताप होणारच नसेल तर तुम्ही गांधीजींचं वाक्य जे गेल्या प्रवचनामध्ये मी सांगितलं ते ऐकून तुम्ही काय करणार असा प्रश्न आहे. मग आता काय करता येईल? तर मी म्हटलं तेवढं करा. आत्ता या क्षणाला हिंदू सनातन धर्माच्या दिशेनं जाणाऱ्या राजकीय पक्षाला हो. तुम्ही म्हणा राजकीय पक्षाचा प्रचार आहे का? आत्ता या क्षणाला राजकीय प्रचार नाही, पण आत्ता जसं मोहन भागवत म्हणाले एका भाषणामध्ये, अवेलेबल बेस्ट. बेस्ट कोणीच नाही आहे, त्यातल्या त्यात कोण? तर तिथे आत्ता भारतीय संस्कृतीला टिकवून धरण्यासाठी, ज्या संस्कृतीला संस्थापक नाही त्या संस्कृतीला टिकवून देण्यासाठी, ज्या संस्कृतीचं एक धार्मिक पुस्तक नाही त्या संस्कृतीला टिकवून देण्यासाठी, जी संस्कृती सगळ्यांना एकत्र म्हणते उदारचरितानाम तू वसुदेव कुटुंबकम म्हणते, ती संस्कृती टिकण्यासाठी जर पृथ्वी टिकवायची असेल, आता त्याच्या पुढचा मुद्दा शेवटचा, जर पृथ्वी टिकवायची असेल तर भारतीय सनातन धर्म टिकला तरच पृथ्वी टिकणार आहे. कारण पूर्ण विश्वाचा विचार केला तर ते काही घडणार नाही आहे. तेवढा एक विचार करा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो.